ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पत्नीशी बोलल्याचा राग मनात, एकास जबर मारहाण, दोघांना अटक, मुख्य संशयित आरोपी फरार। पत्नीशी बोलल्याचा राग मनात धरून सलीम सुतार याच्यासह तिघांनी लोखंडी गज आणि काठीने मारून गंभीर जखमी केल्याची फिर्याद। जखमी तौफिक अहमद इस्माईल मनेर राहणार बागवान गली कुरुंदवाड याने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे। मंगळवारी दिनांक 8 रोजी सायंकाळी ही घटना घडली। या प्रकरणी सुतार यांच्यासह अक्रम दबासे, असिफ दबासे अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर जखमीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। दरम्यान मुख्य संशयित आरोपी सलीम सुतार फरारी असून अक्रम व असिफ दबासे यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केला असता दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगल मुगले हे करीत आहेत। महानकरे न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।